कट्टा मी आणि काव्य मानवी जीवनात अनेक क्षण येतात आणि जातात, अनेक प्रसंग सुटतात तर काही मनाच्या कार्यात साठतात, अनेक वर्णांवर मनमुग्ध होऊन ही रीतीच वाचते, अव्यक्त ही कधीतरी शब्दातून व्यक्त होऊन काव्य स्फुरते। एक सुरुवात, छोटासा प्रयत्न, आपणही जरूर आवडावा काव्य कट्टा मनी सर्वांच्या रुजावा। मी आणि लहरणाऱ्या सागर लहरी, जसा दूरवर पसरलेला अथांग समुद्र, विचारांचे न संपणारे निळे आकाश, जणू काही माझ्या विचारांचे क्षितिज। मी आणि अष्टदिशा वाहणारा वादळ वारा, ज्यास असते सदैव तुफानाची चाहूल, कुणास नसते नाही भय कुणा सीमांचे, जसे वामन पाऊल पडते माझ्या विश्वासाचे। आणि मन भुललेल्या पाऊल वाटा, अनोळखी वळणांनी दूर देशी नेणाऱ्या, नवनवीन नव जगाचे नित्य दर्शन घडवणाऱ्या, जशा मनातून फुलल्या माझ्या काव्यधारा। मी आणि नभातून कोसळणाऱ्या श्रावण धारा, दूर गगनातून सरून धरणीला मिळणाऱ्या, आकाशी लखलखणाऱ्या सूर्य समान मेघ गर्जना, फुललेल्या विश्वरूपी अमूलत्वाच्या जणू काव्य रचना। धन्यवाद। सब्सक्राइब टू यूट्यूब चैनल अमोल शिरोडे।